अकोल्यातील महाड येथील धरणाच्या पाणी पातळीत होत असलेल्या वाढीमुळे जलसाठा 64.53% वर पोहोचला आहे। पातळी वाढल्याने धरणातील शेवटचा पाचवा वॉल देखील पाण्याखाली गेल्याने अकोलेकरांची चिंता मिटली आहे। काटेपूर्णा धरण परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने पातळीत झपाट्याने वाढ झाली, त्यामुळे शेवटचा वॉल पाण्याखाली गेला आहे। अकोला शहरासह मूर्तिजापूर शहर, बोरगाव मंजू, अकोला, MIDC, मत्स्य बीच केंद्र महाड यासह नदी काठावरील 64 खेड्यागावांची वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।